एका मराठी सिनेमाचे तीन भाग म्हणजे ही तर खरं अभिमान बाळगायची गोष्ट आहे. Being a father doesn't start when the child is born, it starts when the mother is pregnant. पहिल्या पार्ट मध्ये प्रेम, दुसऱ्या पार्ट मध्ये लग्न आणि तिसऱ्या पार्ट मध्ये मूल. म्हणजे याच्याहून चांगली सिरीज मराठीमध्ये कधी बनेल किंवा बनू शकते याची शक्यता तरी वाटत नाही. एक मॉडर्न डे कपल, त्यांच्यातलं तो रोमॅन्स, त्यांच्यातली छोटी छोटी भांडणं, एक फॅमिली, ते फॅमिलीला एक होणाऱ्या मुलाबद्दल असलेल्या अफेक्शन्स, मूल हवं असणारी बट मुलासाठी मी तयार आहे का अशी कन्फ्युज गौरी, आणि या सगळ्या गोष्टीत अडकलेला गौतम जो या जबाबदारी घ्यायला रेडी नाहीये. सतीश राजवाड यांचा दुसरा सिनेमा सारखा हा सिनेमाही अतिशय कनेक्टिंग आहे. म्हणजे कोणत्याच पार्टला असं वाटणार नाही की अरे हे खूप ओव्हर ड्रॅमॅटिक केलं जात आहे, नाही, प्रत्येक सिच्युएशनला खूप नॉर्मलाइज केलं गेलंय. म्हणजे हा प्रेग्नन्सी आहे बट कोणता मॉडर्न कपल हा प्रेग्नन्सी फेस करायला रेडी असतो का, त्यांना त्या जबाबदाऱ्या कळतात का, ते हुबहू रीतीने इथे मांडलं गेलेलं आहे. कॅरेक्टर्स जसं मागच्या सिनेमामध्ये आपण पाहिलं, प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या सारखाच आहे. एस्पेशली अ बिग डबल थम्स अप टू प्रशांत दामले, जो रोल त्यांनी केलाय, मीन्स त्यांची कॉमिक टायमिंग असू दे किंवा आणि स्वप्नील जोशीचा जो सीन आहे की दोघे बाप आणि मुलगा बसून बोलतात, जसं मागच्याच पार्टमध्ये तो होता की गौरी कन्फ्युज आहे पण आपण तिला कसं म्हणवायचं हे दाखवलं होतं, आणि याच्यात मी चांगला बाबा बनू शकेल का हे गौतमला कसं ते पटवून देतात, आय मीन माइंड ब्लोईंग, प्रश्नच नाही, खाल्लं. एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलाय रोहिणी हतनगाडी, म्हणजे ही गौतमच्या आजीची बहीण आहे पण ते तिला मावशी बोलतात, आणि त्यांचा एक डॉक्टरचा कॅरेक्टर आहे, म्हणजे तो कॅरेक्टर जास्त कंपायलिंग, म्हणजे जरी एवढ्या मोठ्या ऍक्ट्रेसला तो रोल नसता दिला तरी चालला असता. हा मूवीमध्ये एक दोन फ्लॉज आहेत आणि सगळ्यात मोठा फ्लॉ म्हणजे पल्लवी राजवाडे यांची ही जी स्टोरी लिहिली आहे ती सेल्फ सफिशियंट आहे. म्हणजे गौतम आणि गौरीच दाखवायचं गरजेचं नव्हतं तिथे, ती कोणताही कपल असता गौतम आणि गौरीच्या जागेवर तरी पण ती स्टोरी तेवढीच कॅरी फॉरवर्ड होऊ शकत होती. म्हणजे फक्त मुंबई पुणे मुंबईला पुढे न्यायचंय म्हणून हे केलं गेलंय तेवढं नव्हतं की हा कस असं मुंबई पुणे मुंबई वाटलं नाही, की जसं पहिल्या पार्टमध्ये ते मुंबई आणि पुण्याचे भांडण आहेत, सेकंड पार्टमध्ये पण पुणेरी अभिमान आणि मुंबईचं कन्फ्युजन हे जसं दाखवलं गेलं होतं तसं या पार्टमध्ये असं काहीच नाहीये, कारण की गौरी स्वतः पुण्याची झाली, म्हणजे पुणे 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 तर नाही लिहू शकत ना. तर जर ओव्हरऑल सांगायचं झालं तर बघायला नक्कीच जा, कारण की असा सिनेमा आपण कधी मिस नाही करू शकत, आणि स्वप्नीलचा जो अंदाज आहे तो आपण कधी म्हणजे कोणच त्याला हे नाही करू शकत. तर इट्स अ मस्ट वॉच, गो फॉर इट, एन्जॉय, धमाल करा. थँक्यू.